बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो, ॲडमिशन सुरू। आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला। महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या येवला तालुक्यातील बोगटे येथील भगवान श्री काल भैरवनाथ यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे। दिनांक 23 एप्रिल शनिवार रोजी कालाष्टमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेली भगवान श्री काल भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे। गेल्या 2 वर्षाच्या कोरोना कालखंडाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा जोमाने सुरुवात झाली आहे। यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे श्रीरामपूर येथील यात्रेचे मानकरी असलेले श्री जाधव राय हे घोड्यावर बसून यात्रेसाठी येणार आहेत। आज सकाळी गोदावरी नदीचे पाणी गावातील भाविक भक्तांनी कावडद्वारे आणून त्याची भव्य मिरवणूक काढून या पाण्यानं काल भैरवनाथांना जलाभिषेक करण्यात आला। यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं यात्रेचे चोख नियोजन करण्यात आले असून यावर्षी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांच्या भव्य कुस्त्यांचे सामने यासह महाराष्ट्रातील नामवंत लोककलाकारांचा तमाशा देखील आयोजित करण्यात आला आहे। यात्रेसाठी तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्त देखील करण्यात आला आहे। या यात्रेत नाशिक, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यातून दूरवरून भाविक येत असतात। बोगटे येथील काल भैरवनाथ मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या मंदिरात आणल्यास व्यक्तीला जीवदान मिळते अशी आख्यायिका आहे। मात्र विज्ञान युगामुळे ही आख्यायिका मागे पडून गेली असून सुद्धा भाविकांची मोठी श्रद्धा या देवस्थानावर आजही आहे। यात्रेसाठी सुमारे 4 ते 5 लाख भाविक दरवर्षी भगवान काल भैरवनाथाचे दर्शन घेत असतात। यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे घरगुती मसाल्यांसाठी यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध असून यात्रेमध्ये वर्षभर पुरेल इतका मसाला गृहिणी आपल्या घरी घेऊन जात असतात। पुढचे 4 ते 5 दिवस ही यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीनं देण्यात आली आहे। यात्रा यशस्वी होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले यांच्यासह बोगटे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे। येवला तालुका पासून 15 किलोमीटर वरती गाव आहेत बोगटे आणि हे तुमच्या कोळगंगा नदीच्या तीरावरती वसलेले आहेत आणि या ठिकाणी हे जे कालभैरवनाथचं मंदिर आहेत हे प्राचीन पुरातन मंदिर असून या ठिकाणी हे दाभाडे परिवारांचं यांचं ते देवस्थान असून या ठिकाणी चैत्रवद्य अष्टमीला मोठा यात्रोत्सव भरतो। पण ह्या कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये हा यात्रोत्सव झाला नाही, पण यावर्षी सर्वांनी जोमाने हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला। गावातील सर्व मंडळी, तरुण मंडळ, शिवाय पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, इतर काही गावातले ग्रामस्थ असतील त्यांच्या सर्वांच्या उत्साहाने हा कालपासूनचा जो कार्यक्रम आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा होत आहेत। आणि या ठिकाणी इसवी सन 1700 वर्षापूर्वीचा येथे इतिहास आहे भैरवनाथ, श्री काल भैरवनाथ मंदिराचा। येथे 300 वर्षापासून एकदम पूर्वपरावत यात्रा भरते। यात्रा महोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात भरतो। येथे बाहेर गेलेले सर्व गावातील मंडळी असतील, लेकीबाळी असतील, ह्या पूर्ण यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात। येत्या नाशिक, नगर आणि औरंगाबाद या 3 जिल्ह्यातून सर्व भाविक इथे दर्शनाचा लाभ घेतात। आणि याची रूपरेषा अशी असते, पहिल्या दिवशी तेलवणाचा कार्यक्रम होतो, दुसऱ्या दिवशी जादोरायांचा इथे आगमन होतं पुलतांब्यावरून, त्यावेळेस दर्शनाची खूप मोठी गर्दी असते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल आहे। चौथ्या दिवशी तमाशाचं नियोजन केलेलं आहे ग्रामस्थांच्या सर्वच्या अग्रस्थाव। आणि इथून पुढे ही 8 दिवस सर्वसाधारण ही यात्रा चालू असते। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 नर्सरी ते 10वी वर्गासाठी प्रवेश सुरू। त्वरा करा, मर्यादित प्रवेश। आत्ताच बनकर पाटील स्कूल अंगणगाव येथे भेट द्या आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। चला तर मग तयार आहात ना आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी? संपर्कासाठी स्क्रीनवरील नंबरवर आत्ताच कॉल करा व आपले ॲडमिशन निश्चित करा।